फुले आंबेडकर जे काय आपल्याला संविधानामध्ये जागा दिलेली आहे त्या जागेचं उडवायचं काम या ठिकाणी षडयंत्र करून चाललेलं आहे। तरी हे राजकीय आरक्षण ओबीसीचं तातडीने मिळावं याच्यासाठी संपूर्ण आज ओबीसी समाज एकत्र आलेला आहे। तरी भी हे राजकीय आरक्षण तातडीने न मिळाल्यास याच्यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। एवढी दखल या ठिकाणी शासनाने व केंद्र सरकारने घ्यावी एवढंच आम्ही बोलतो। ओबीसी प्रवर्गात 3743 जाती येतात, त्याचबरोबर मुस्लिम मागासल्या समाजाच्या 118 जाती या ओबीसी प्रवर्गात येतात। परंतु कायमस्वरूपी ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आलेला आहे। या देशातलं ताजं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे घटनेप्रमाणे हे आम्हाला दिलेला आमचा हक्क आहे, परंतु तो कोणत्या तरी एका वेगळ्या मार्गाने बाजूला सारून ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी हे राज्य व केंद्र सरकार करत आहे, ही व्यवस्था करत आहे। म्हणून या दोन्ही व्यवस्थेचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। ओबीसीचं आरक्षण पूर्वरद्द करा, ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पूर्वरद्द करा, तोपर्यंत कोणतीही निवडणूक या राज्यात व देशात घेऊ नका असं आमचं या ठिकाणी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर आव्हान या सरकारला आहे। आरक्षण आहे, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्याचं जे आरक्षण होतं ओबीसी समाजाचं ते या व्यवस्थेने रद्द केलेलं आहे। या ठिकाणी समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो की सदर हे आरक्षण पूर्ववत करावं। या ठिकाणी आज समस्त शेवगाव तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीनं रास्ता रोकोचं आंदोलन करण्यात इशारा देण्यात आलेला होता, परंतु माननीय पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे कोविडच्या संदर्भात असलेला प्रादुर्भाव यामुळे या ठिकाणी हा रास्ता रोको रद्द करून माननीय तहसीलदार शेवगाव यांना ओबीसी समाजाच्या या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तरी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो का ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण आहे हे पूर्ववत करावं, अन्यथा समस्त ओबीसी समाज या मागणी करता रस्त्यावर उतरेल। त्याचप्रमाणे ओबीसी समाजाचा जे जनगणनेचा विषय आहे हा जनगणनेच्या विषयाबाबत देखील राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल व संबंधित व्यवस्था असेल यांनी तातडीने लक्ष घालावं अशी एक मागणी या ठिकाणी करतो। व या ठिकाणी राज्याच्या पोटनिवडणुका घातलेल्या आहेत, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या निवडणुका देखील तात्काळ थांबविण्यात याव्या व हे आरक्षण पूर्ववत करून या निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी या ठिकाणी समस्त ओबीसी समाजाच्या वतीने करतो।